हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सगळ्यांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवर मी अश्विनी चव्हाण कोकणे सहर्ष स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत युनिट टेस्ट सेकंड डे 33. पहा, म्हणजे 33वा दिवस पाहणार आहोत. इयत्ता 9वीची जी सेकंड टेस्ट आहे, युनिट टेस्ट, ती पाहणार आहोत. पहा, टोटल मार्क्स आहेत 15, टाईम आहे 1 आवर. क्वेश्चन फर्स्ट, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मार्क्स आहेत 4 मार्क्स, 4 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश इज अ पॉलिनॉमियल. यातला पॉलिनॉमियल कुठला आहे पहा, तर बी हे पॉलिनॉमियल आहे, x+2. x+2 हे काय आहे? पॉलिनॉमियल. त्यानंतर क्वेश्चन सेकंड, इन अ सर्कल विथ रेडियस 5.2 सेंटीमीटर द लेंथ ऑफ लॉन्गेस्ट कॉर्ड इज डॅश डॅश सेंटीमीटर. सगळ्यात लॉंगेस्ट कॉर्ड कुठली असते सर्कलमध्ये? तर ती असते डायमीटर. आणि डायमीटर म्हणजेच काय? 2 टाइम्स रेडियस, म्हणजेच 5.2 मल्टिप्लाय बाय 2 किती येतील? 10.4. सो लॉंगेस्ट कॉर्ड काय असणार आहे? 10.4 सेंटीमीटर. एव्हरी स्क्वेअर इज नॉट, थर्ड क्वेश्चन, एव्हरी स्क्वेअर इज नॉट डॅश डॅश. एव्हरी स्क्वेअर इज नॉट, काय नसतो एव्हरी स्क्वेअर? तर ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम नसतो. त्यानंतर पहा, मेजर, फोर्थ क्वेश्चन, मेजर ऑफ सेमी सर्कल इज, सेमी सर्कलचं मेजर किती असतं? 180 डिग्री. सो क्वेश्चन ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू मध्ये पहा, क्वेश्चन 1, ऍड द फॉलोइंग. इथे 3 क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 2 मध्ये, आणि इच क्वेश्चन हॅव्हिंग 1 मार्क्स. क्वेश्चन 1, ऍड दी फॉलोइंग, हे ऍड करायचे आहेत. 2 पॉलिनॉमियल्स आपल्याला ऍड करायचे आहेत. पहा काय येईल इथे, तर 2x² - 3x + 5 + सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x² + 3x - 5 विच इज इक्वल टू 2x² - 3x + 5. ब्रॅकेट, फक्त ब्रॅकेटचे साईन काढून टाकले, ॲज इट इज लिहिलंय, +3x² + 3x - 5. नेक्स्ट स्टेपला इज इक्वल टू 2x² लाईक टर्म्स कलेक्ट केल्यात, 2x² + 3x² - 3x + 3x. नेक्स्ट +5 - 5 नेक्स्ट स्टेपमध्ये. त्यानंतर लाईक टर्म्सची ॲडिशन केली आहे, 2 + 3 = 5 and x² +3x - 3x +3x and - 3x is 0x +5 - 5 which is equal to 0. So only 5x² term remaining. Next, second question is, write the name of one minor arc with center O from the following figure. ह्या फिगरवरनं आपल्याला मायनर आर्क लिहायची आहे, 1, any 1. पहा इथे कुठले कुठले आन्सर लिहू शकता तुम्ही, तर ही आहे एक, ए बी ही आर्क आहे, आर्क ए बी. त्यानंतर बी सी अँड ए सी, ए बी सी लिहिलं तरी चालेल, ए सी किंवा ए बी, पूर्ण ए सी नका लिहू, लिहिताना ए बी लिहा, बी सी लिहा आणि ए बी सी लिहा. म्हणजेच मायनर आर्क, आर्क ए बी, आर्क बी सी और आर्क ए बी सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, इन रोम्बस ए बी सी डी डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉइंट पी, देन फाइंड मेजर ऑफ अँगल ए पी बी. डायग्राम ड्रॉ करा. हा ए बी सी डी, मेजर ऑफ अँगल ए पी बी किती येत आहे? अँगल ए पी बी, ए पी बी इज इक्वल टू 90 डिग्री. बिकॉज डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपँडिक्युलर टू इच अदर. रोम्बसमध्ये काय होतं? तर डायगोनल बायसेक्ट करतात एकमेकांना आणि परपँडिक्युलर सुद्धा असतात. सो हे किती येईल अँगल? हा अँगलचा मेजर येईल 90 डिग्री. 1 मार्कसाठी आहे, सो आपण शॉर्टमध्ये लिहिलंय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, कन्स्ट्रक्ट, इथे 4 क्वेश्चन आहेत, इच क्वेश्चन हॅव्हिंग 2 मार्क्स. फर्स्ट क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट
ट्रायंगल एबीसी सच दैट मेजर ऑफ एंगल ए इज इक्वल टू 60 डिग्री, मेजर ऑफ एंगल बी इज इक्वल टू 80 डिग्री एंड लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. इथे डायग्राम कंस्ट्रक्ट करायची आपल्याला. फर्स्ट फर्स्ट ड्रॉ सेगमेंट ए बी, ड्रॉ सेगमेंट ए बी, सेगमेंट ए बी ड्रॉ करूया. सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 4.8 सेंटीमीटर, 4.8 सेंटीमीटर. ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ 4.8 सेंटीमीटर. नेक्स्ट ड्रॉ मेजर ऑफ एंगल ए इज इक्वल टू 60 डिग्री, मेजर ऑफ एंगल ए इज इक्वल टू 60 डिग्री, ए इज इक्वल टू 60 डिग्री. A is equal to 60 degree. Next, measure of angle A is equal to 60 degree. A draw करून झाल्यानंतर 60 degree. Next, draw and draw measure of angle B is equal to 80 degree. Angle B is equal to 80 degree. डिग्री. सो नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ रेज एज एज पॉइंट सी. ए पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला नाव द्यायचे, थे नेम द्यायचे सी, पॉइंट सी 80 डिग्री. ही झाली आपली डायग्राम. आपण कन्स्ट्रक्ट केलं आहे ट्रायंगल ए बी सी सच दॅट सेगमेंट लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज 4.8 सेंटीमीटर, अँगल ए इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू, क्वेश्चन नंबर टू. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड लेंथ ऑफ द कॉर्ड इज 8 सेंटीमीटर. सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. इफ लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर देन फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. रेडियस फाइंड आउट करायची इथे. सो गिवन दॅट, गिवन काय काय आहे गिवन आपल्याला, तर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. डायग्राम ड्रॉ करायची इथे, तर डायग्राम ड्रॉ करा एक छोटी. ॲक्युरेट नसेल तरी चालेल, फक्त डायग्राम ड्रॉ करायचे दाखवण्यासाठी की आपण ते काय केलेलं आहे. पी सेंटर, सॉरी सेंटर ओ, कॉर्ड ए बी, पॉइंट पी. ओ पी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. हे ड्रॉ करणार आहे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये. सो लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्ड. देअरफोर लेंथ ऑफ पी बी इज इक्वल टू, लेंथ ऑफ पी बी इज इक्वल टू 1/2 लेंथ ऑफ ए बी विच इज इक्वल टू 1/2 इंटू 8. सो लेंथ ऑफ पी बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी बी, इन राईट अँगल ट्रायंगल ओ पी बी बाय पायथागोरस थेरम लेंथ ऑफ ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू, लेंथ ऑफ ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी, लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ पी बी स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ओ पी आहे 3,
ओपी इज 3, पीबी इज 4. सो लेंथ ऑफ ओबी स्क्वेयर इज इक्वल टू 3² + 4² विच इज इक्वल टू 9 + 16 विच इज इक्वल टू 25. देयर फोर लेंथ ऑफ ओबी इज इक्वल टू 5 बाय टेकिंग स्क्वेयर रूट ऑन बोथ साइड. देयर फोर रेडियस ऑफ द सर्कल इज 5 cm. ओबी इज द रेडियस ऑफ सर्कल. देयर फोर रेडियस ऑफ सर्कल इज 5 cm. नेक्स्ट एक्सपांड द फॉलोइंग एम प्लस 2n ब्रैकेट स्क्वेर. एक्सपांड कराए एक्सपांशन का वी नो दैट द फॉर्म्यूला ऑफ एक्सपांशन ए प्लस बी ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू ए स्क्वेर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेर. देयर फोर हियर ए इज इक्वल टू m एंड b इज इक्वल टू 2n. सब्स्टिट्यूट a इज इक्वल टू m एंड b इज इक्वल टू 2n. वी गेट एक्सपांशन. सो देयर फोर विच इज इक्वल टू m स्क्वेर प्लस 2 टाइम्स m इंटू 2n प्लस 2n स्क्वेर विच इज इक्वल टू m स्क्वेर प्लस 4mn प्लस 4n स्क्वेर. नेक्स्ट क्वेश्चन डिवाइड पॉलिनॉमियल दिलेले आहेत. डिव्हिजन करायचे पहा 2x² - x - 1 / x - 1. डिव्हिजन करूया 2x² - x - 1 / x - 1. मल्टीप्लाय एक्स मायनस 1 बाय 2x. वी गेट 2x² - 2x. सबस्ट्रॅक्शन. सो हे सबस्ट्रॅक्ट होईल. इथे प्लस मायनस होईल, मायनस तर प्लस होईल. सो प्लस मायनस 0 अँड मायनस एक्स प्लस 2x मीन्स प्लस एक्स. मायनस 1 पुन्हा खाली घेतले हे राहिलेले. सो पुढे काय येईल पहा. इथे आहे एक्स मायनस 1 आणि हे आहे एक्स मायनस 1. सो प्लस 1 ने याला मल्टीप्लाय करा. एक्स मायनस 1 मल्टीप्लाय बाय 1 प्लस 1. सो एक्स मायनस 1 सबस्ट्रॅक्शन घेतोय. सो जे सेकंड आहे त्यांच्या टर्म्सचे साइन्स चेंज होतील. प्लस चं मायनस, मायनस चं प्लस. सो रिमाइंडर इज 0. देअरफोर क्वेश्चन इज 2x + 1 अँड रिमाइंडर इज 0. अशी आपण इथे पूर्ण टेस्ट सॉल्व केलेली आहे. अतिशय सोपी ही टेस्ट आहे. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड थँक्यू.